65 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी गडचिरोली तालुक्यातील मुरखडा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप बोरकुटे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर ग्रामसेवक कन्हैयालाल गेडाम याला अटक करण्यास न्यायालयाने तात्पुरती मनाई केली आहे. मुरखडा ग्रामपंचायत ही गडचिरोली शहराला लागून असलेली गडचिरोली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. कर्मचाऱ्यांची वस्ती या ग्रामपंचायत अंतर्गत वाढत चालली आहे, त्यामुळे या ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न अधिक आहे. त्याचबरोबर लोकसंख्या अधिक असल्याने शासनाकडून विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. सरपंच संदीप बोरकुटे व ग्रामसेवक गेडाम या दोघांनी संगनमत करून शासकीय निधीची अफरातफर केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार चौकशी करण्यात आली असता दोघांनीही मिळून 65 लाख रुपयांचा निधी हडप केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबतची तक्रार गडचिरोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कवडू बोपनवार यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ग्रामसेवक व सरपंच या दोघांविरोधातही भांडवी कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करून सरपंचाला अटक केली. न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर ग्रामसेवकाने उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याने त्याला तात्पुरती अटक करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.